पत्रकार संघटना लेखी स्वरूपात निवेदन देण्यासाठी गेली असता गावातील महावितरण कंपनीच्या कार्यालयात एकही अधिकारी उपस्थित नव्हते। तसेच तिथे असलेल्या एका कर्मचाऱ्याने ग्राहकांच्या हितासाठी असलेले निवेदन घेण्यास टाळाटाळ केली। या निवेदनात असे नमूद केले आहे की वीज बिलावरील व्याजाची रक्कम वजा करून ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी सोयीनुसार टप्पे देण्यात यावे, अशी मागणी येथील माजी सरपंच संदीप इंगडे तथा गावातील पत्रकार संघटनेने केली आहे। नागरिकांवर लॉकडाऊन मध्ये उपासमारीची वेळ आली होती, तसेच लॉकडाऊन मध्ये नागरिकांना बाहेर पडता येत नव्हते, त्यामुळे कोणालाही कुठलाच रोजगार उपलब्ध नव्हता, त्यामुळे घरच्या घरी राहावे लागत होते। म्हणून विजेचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात झाला, तसेच वीज बिल माफ होणार अशी शासनाच्या वतीने घोषणा झाली होती, त्यामुळे एकीकडे सर्व वीज बिल माफीची वाट पाहत राहिली व दुसरीकडे वीज बिल वाढत गेली। सध्याच्या काळात शासनाच्या आदेशानुसार वीज कंपनीने आवाहन केले, वीज बिल भरा अन्यथा वीज कापण्यात येणार आहे। अशा बिकट परिस्थितीत ग्राहक वर्ग वीज बिल पूर्णपणे भरणार कुठून? त्याकरता गावातील पत्रकार संघटनेने नागरिकांच्या हितासाठी आवाज लावला आहे। ग्राहकांना वीज बिलाची रक्कम भरण्यासाठी सोयीनुसार टप्पे देण्यात यावे, जेणेकरून महावितरण कंपनीचेही वीज बिल भरण्यासाठी सहायता होणार आहे व ग्राहकांना सुद्धा त्यांच्या हितानुसार सवलत मिळणार, अशा प्रकारचे निवेदन गावातील महावितरण कंपनीला माजी सरपंच संदीप इंगडे, अर्जुन खिरोडकर व पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने दिले असता महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्याने उद्या बघू असे म्हणून टाळाटाळ केली व हजर नसलेल्या कर्मचाऱ्याने सुद्धा भ्रमणध्वनीवरून सांगितले की हे निवेदन आम्हाला न देता तेल्हारा येथील वरिष्ठ सहाय्यकाला द्या। महावितरण कंपनीच्या बेजबाबदार वागण्यामुळे ग्राहक वर्ग संतापला आहे। हिवाळखेड येथील महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्याला व बेशिस्तीत कर्मचाऱ्यांना वरिष्ठांनी शिस्त लावणे गरजेचे असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी टप्प्याटप्प्यात सवलत द्यावी, अशी मागणी येथील माजी सरपंच संदीप इंगडे, अर्जुन खिरोडकर व पत्रकार संघटना हिवाळखेड यांनी केली आहे। RC24 न्यूज करता अर्जुन खिरोडकर, हिवाळखेड।